हे वॉटरप्रूफ ग्लव्स म्हणून विकतात ते लोक. हॅलो, आम्ही तर जायचं तिकडे आमच्या बरोबर रिटर्न. कसे आहे? खूप मोठा डॅम आहे यार. इथून पुढे गेल्यावर पुन्हा मग जवळ असं स्पॉटच नाही आहे. हॉट स्प्रिंगचं सांगतो, मी तर नाही गेलेलो कारण चप्पल काढून जावं लागणार होतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळनकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि मी निघालो आहे पुन्हा एका राईडसाठी. आणि माझ्यासोबत अजून दोन रायडर आहेत, एक तर राल्फ आहे आणि एक शशांक आहे. तर त्यांना तुम्ही माझ्या लास्ट राईडमध्ये बघितलं असेल. राल्फ हायनेस झालो होतो आणि शशांक बेनेली. ते लोक माझी डेपोच्या इथे वाट बघत आहेत, घाटकोपर डेपोला. तर आधी तिथे जाऊया, त्यांना भेटूया, मग राईड प्रोसीड करू. तर आलो डेपोजवळ. शशांक आणि राल्फ. किती वेळ झाला? जास्त वेळ झाला. त्या कॅमेऱ्याचा माउंटचा प्रॉब्लेम झाला. JVLR वरून जाऊया ना? तिथे पण ट्राफिक. JVLR ट्राफिक आहे. ऍक्च्युली मला इथून दाखवतो, अंधेरीवरून दाखवतो. JVLR दाखवतोय. चल, नाहीये ट्राफिक. पण नसणार ट्राफिक रे JVL. घोडबंदरला ट्राफिक मिळणार. घोडबंदरला ट्राफिक मिळेल. फाउंटन क्रॉस केल्यावर मॅकडी येतं बघ. हा, क्रॉस केला लेफ्टला, ब्रिजच्या खाली मॅकडी येत. अच्छा, तिकडे सेकंड हॉल तिकडे घेऊ, मग तिकडून पुढे जाऊ. तर हे माझे रायडरचे सगळ्यात पहिले ग्लव्स. म्हणजे मी बाईक घेतल्यावर सगळ्यात पहिलं कुठला गेअर घेतला असेल तर तो हा आहे. रायडरचे ग्लव्स घेतलेले मी. हे वॉटरप्रूफ ग्लव्स म्हणून विकतात ते लोक, पण तेवढेसे वॉटरप्रूफ नाही आहेत. मी वापरले आहेत आधी पण. पण बघूया, आज पाऊस आहे तर पाणी येतं आहे का नाही येत आहे. कारण माझं हे जॅकेट जे रेन लाईनर आहे ते थोडं मोठं आहे, तर ते याच्यावरून जाईल हाताच्या असं. बघूया त्याने काय हेल्प होते का. ॲक्च्युली झालेलं काय, माझा जो ॲक्शन कॅमेरा माउंट होतो हेल्मेटवर, त्याचं जे ॲडॅप्टर आहे, म्हणजे कॅमेरा टू हेल्मेटच्या मध्ये जे ॲडॅप्टर लागतं, जे J माउंट आहे, ते मी दुसरा लावलेलो. मला जरा चेक करत होतं कॅमेरा अँगल. आणि मी हे जे मी रेग्युलर वापरतो ते मी आणलं नव्हतं, कारण लास्ट ब्लॉगमध्ये माझं थोडं अँगल चुकलेलं होतं, मला ते ट्राय करायचं होतं. त्यामुळे माझी 15 मिनटं तिकडे फुकट गेली. मी आलो खाली, पुन्हा चेक केलं व पुन्हा ते अँगल असं खालचा अँगल दिसत होता, टँक दिसत होती, मग त्याचा काय उपयोगच नव्हता. व पुन्हा वर गेलो, हेवालं कॅमेरा माउंट घेऊन आलो, त्यामध्ये 15 मिनटं फुकट गेली. त्यामुळे यांना थांबावं लागलं. आता मी तर सगळ्यांच्या आधी उठलेलो. ठीक आहे, होत असतात अशा गोष्टी राईडला. एवढा पाऊस आला आहे, जस्ट विक्रोळी क्रॉस करतो आहे आणि पुढे तर ढग दिसत नाही आहे. हा एवढाच पॅच दिसतोय. पण आज मी फुल्ली प्रिपेअर्ड आहे. त्या मिररमध्ये बघू शकता कॅमेरा कसा प्लास्टिकमध्ये गुंडाळला आहे. हॅलो, अहो मी विक्रोळीलाच आहे अजून. ॲक्च्युली शैलेंद्र मला भेटणार होतं मॅगडीला, आता मला उशीर झाला आहे तर ठीक आहे. तर मी मगाशी बोलत होतो, मी ॲक्च्युली काय बोलत होतो ते विसरलो आहे. पण मला आता काय सांगायचं आहे ते सांगतो की आम्ही आता चाललो आहे वांद्री लेक म्हणून आहे. वांद्री लेक हे आपलं विरारचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून पुढे राईटला, एक म्हणजे तो भिवंडी साईडला रस्ता जातो त्या रस्त्याला कुठेतरी आहे. म्हणजे असं मॅपवर बघितलं मी वरच्यावर, त्या अंदाजाने मी तुम्हाला सांगतो आहे.
तर मी घेतला आहे पवईवरून, पवई जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरीवरून राईट मारून सरळ सरळ जायचं आहे, मग तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कंटिन्यू होणार पुढे मुंबईवर. तर आता आमचा नेक्स्ट हॉल्ट होणार आहे जो फाउंटनच्या नंतर एक मॅकडॉनल्ड्स येतो, त्या मॅकडॉनल्ड्सला थांबायचं आहे. आणि तिथेच पेट्रोल पंप पण आहे, फ्युल अप पण करू, राल्फला पण फ्युल भरायचं आहे आणि मला पण. हा, आपला झेंडा काय मस्त फडकतोय. तर हा जोगेश्वरी लिंक रोड इथे संपतो आणि आता इथून घेणार आम्ही राईट. का पाऊस पडतोय आणि पुढे पण पाऊस केवढा दिसतोय, असं आकाश पूर्ण काळं काळं झालंय. टाइम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे इथे. मी कॅमेरा ऑन करेपर्यंत ते गेलं मागे, दिसतंय का? नाही दिसणार. जर तुम्हाला आठवत असेल, एक 2-4 वर्षापूर्वी इथे लँडस्लाईड झालेली पूर्ण, ते कोसळलेलं खाली, त्यानंतर इथे केवढं मस्त बनवलंय, किल्ला बनवलाय, मावळे पण मस्त बनवले, रशी लावली आहे. सत्यमेव जयते. आणि घड्याळात वाजलेत 7 आणि दहीसरचा टोल नाका आलाय. मी कॅमेरा ऑन केल्यावर यांचा फोन कसा येतो? हॅलो, दहीसर टोल नाका क्रॉस केला जस्ट, आलो. हो. आणि आलोय पुन्हा फाउंटनच्या ब्रिजवर. मला ब्रिज खूप आवडायला लागलं आहे कारण मी इथून ट्रॅव्हल केलं आहे आधी, मला माहिती आहे इकडचा स्ट्रगल. पाणी बघा केवढं आहे, पाऊस पण आहे ना, त्यामुळे पण असेल कदाचित. पुढच्या ब्रिजच्या खालीच मॅकडॉनल्ड्स आहे, त्याच्या आधीचा पेट्रोल पंप मी लास्ट जेव्हा बायकर्स कार्टल बरोबर राईड केलेली तेव्हा पण मी इथेच पेट्रोल भरलेलं. फुल कर. हॅलो, ₹870 रुपयाचं पेट्रोल गेले आणि फायनली पोचतो बॅग डीला. BMW लाईनअप असणार आहे इकडे फुल. सगळ्यांचा काय झालं? तिकडे येत आहे. हॅलो, कसे? तर आता झालंय असं, हे सगळे BMW रायडर ची राईड होती दुसरीकडे, पण आता ते लोक येत आहेत आमच्यासोबत. चल. मला मॅकडोनाल्डचा ब्रेकफास्ट खायचा होता. ठीक आहे, पुढे जाऊन काहीतरी वेगळं खाऊया. मला पाय नाही टेकवायचं आहे यार. निघाली माझी बाईक तर वॉटर क्रॉसिंग मधून, त्या खाली पाय ठेवला की शूज मध्ये पाणी जातं ना, त्याचा कंटाळा येतो. पण थोडेफार स्किल्स आहेत माझ्यात, पण बोलू शकतो मी असं, सगळेच नाही पण थोडेफार आहेत. इकडे थोडं ट्रॅफिक आहे, त्या ट्रॅफिकमधून थोडं बाहेर निघतो, थोडं पुढे गेलो ट्रॅफिक नसेल नंतरच व्लॉग करीन. सगळ्या महिंद्राच्या कॅम्पर उभ्या आहेत, स्टॉकयार्ड असणार महिंद्राचं.
राईड तर मस्त सुरू आहे, पाऊस आहे तरी नो टेन्शन, फुल्ली प्रोटेक्टेड विथ रेन गियर्स. या ड्रिझलमध्ये तर हे ग्लव्ह चांगलं काम करतं, म्हणजे पाणी आतमध्ये नाही आलं, म्हणजे हात एकदम सुके आहेत. जोरात पाऊस आला तर जाईल पाणी आतमध्ये. एवढं ट्राफिक होतं ना मागे, आणि असं मध्ये मध्ये पण येतच आहे ट्राफिक. मी विचार करलो आता संपेल, आता संपेल ट्राफिक, पण असं होतच नाही आहे. आणि असं वाटतंय की मी किती दिवस झाले राईड करतो आणि कधी पोचणार, एवढा कंटाळा आला मला या रोडचा. मला असं वाटतं लास्ट टाईम मी आलेलो तेव्हा मी खूप लवकर आलेलो, आणि आज उशीर झाल्यामुळे कदाचित ते ट्रक ट्राफिक पकडणार आहे. 3-3 ट्रक असे एका लाईनीत चालणार, कसं ओव्हरटेक करणार. राल तर चालतोय माझ्यासोबत, शशांक खूप मागे राहिला आहे. आता आम्ही गाडी उलट्या रोडला टाकली आहे, शशांक बिचारा मागे राहिला आहे. त्याला कळलं उलट्या रोडला टाकायचं तर नशीब, नाहीतर त्याला फुरसत आहे आता. केवढं ट्राफिक आहे बघा. आणि ह्याचं कारण ना एकच असणार आहे, रस्ता खराब. मी तुम्हाला सांगतो एवढं जे ट्राफिक आहे ना, बाकी दुसरं काही कारण नसणार आहे. पुढे जाऊन बघितलं ना की काही नसणार आहे, फक्त रस्ता खराब आहे त्यामुळेच हे ट्राफिक असणार. आय वॉज रॉंग, हे तर टोल नाक्याचं ट्राफिक आहे. इथे थांबलेलो, इथे लाईनअप होतं बायकर्स कार्टरच्या राईडला आलेलो तेव्हा. BMW वाले परत भेटलेत. चलो मला माहिती होत तो जो टोल क्रॉस केला विरार वाला त्याच्या पुढे ट्राफिक नाही मिळणार म्हणून, आणि त्याच्या पुढे रस्ता क्लिअर दिसतोय. बापरे काहीतरी झालंय, नुकतंच झाल्यासारखं दिसतंय. अच्छा ट्राफिक आहे, मी बोललो ही गाडी आडवी का आहे, घाबरलो मी. ट्राफिक आहे, ट्राफिक 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 आहे म्हणून तिकडून जात आहे सगळे. आम्ही येतो ब्रिजच्या खाली. हा ब्रिजच्या खाली जाऊया, तिथे तिथे जाऊन थांबूया. ब्रिजच्या खाली राईट आहे, चल राईट आहे. हा सगळे इथे थांबले. तर त्या जंक्शन वरून निघालो आता, शशांकची वाट बघत थांबलेलो. शशांक आलाय, बाकी सगळे BMW रायडर्स पुढे गेलेत. राल्फ राल्फ कुठे राहिला, आला आला. आता 10 मिनिट्सच दाखवते, 9 मिनिट्स, त्यामुळे मी ग्लव्ह नाही घातले. आता इथून इथेच जायचंय तर रस्ता चुकलो. मुंबईच्या जवळपास कुठे पण जावा, जे ब्रेकफास्ट राईडचे स्पॉट्स आहेत तिकडे तुम्हाला रायडर लोक भेटणारच. पाणी दिसायला लागले मॅपमध्ये, बघा पाण्याच्या बाजूनेच रस्ता चाललाय. आता हे BMW वाले सगळे कुठे आहेत बघायला पाहिजे, पुढेच गेले असतील. मॅप तर इथे आतमध्ये जायला दाखवतोय, चल बघून येऊ का येता तुम्ही.
जाऊया ना, चलो ऑफ रोड मोड ऑन. गाडी पुढे जाणं रस्ता आहे का माहित नाही, आम्ही पहिल्यांदा आलो. मी रस्ता नाही बंद आहे रस्त्यावर, नो पार्किंग. चला बाहेरच जायला पाहिजे, हायवेने जावा पुढे. खूप मोठा डॅम आहे यार, काम मस्त वाटतंय. मेन म्हणजे रस्ता चांगला आहे त्यामुळे मजा येते. ओहो नदी आहे, या नदीचं पाणी जात असणार डॅमला. अरे आम्ही इथे जस्ट मागे थांबलो, बोललो मॅप मध्ये तो डॅम गेला मागे, बोललो कोण दिसत पण नाहीये. आम्ही जाणार होतो तिथून मागे. इसको पीछे बिठाओ और चलो इसको लीड करने दो. का नजारा है बघा, मस्त ते सुंदर अशी नदी पण आहे. आता सगळे BMW वाले पुढे गेले, त्यामध्ये एकाला माहिती आहे एक वॉटरफॉल चांगला, तर आता आम्ही सगळे तिकडे चाललोय. बघा नदी, का भारी वाटतं असं नदीच्या बाजूने बाईक चालवायला. आणि हा तो स्पॉट होता, जाऊन बघूया वरती. मस्त वाटत पण BMW वाले कुठे गेले काय माहित. इथून पुढे गेल्यावर पुन्हा मग जवळ असा स्पॉटच नाहीये. सत्संगची TRK लालची खायला खूपच मस्त जागा. त्या बाजूला बघा डोंगराच्या मागे पूर्ण ढग आहे, तिकडे पाऊस पडतो असं दिसतंय. हळूहळू इथे येईल आणि हवा पण अशीच चालू आहे सगळं. हा डॅम होता, खूप मोठा डॅम आहे हा. लास्ट टाइम गेलेलो त्यापेक्षा हा खूप मोठा आहे. चला आता इथून निघायची वेळ झाली आहे, त्या सुंदरशा डॅमला बाय बोलतो. तर आता आम्ही चाललो एका हॉट स्प्रिंगला. तर राल्फला माहिती आहे ती जागा, राल्फ लीड करतो. तू मॅप लावला ना, तू पुढे चल. आता आलोय हायवेला आणि आता आम्ही टुवर्ड्स इथे चारोटी म्हणजे गुजरात उलट्या दिशेला चाललोय त्या हॉट स्प्रिंगसाठी. 5 किलोमीटरवरच होतं तिथून मॅप लावलेला. जरा बघूया किती वेळ लागतं. आम्ही चाललोय सर्व्हिस रोडनी, त्या बाजूला फुल जाम आहे. श्री शंकर मंदिर ट्रस्ट नैसर्गिक गरम पाण्याचे झरे कुंडे. आता पुन्हा आतल्या रस्त्याला लागलोय. इथून हार्डली लांब असेल कारण राल्फने मॅप लावलाय तेव्हा दाखवत होते. पण इथून बाहेर पडणार तेव्हा मजा येणार आहे पुन्हा या ट्रॅफिक मध्ये जायचं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटनासाठी निवास व न्याहरी योजना. न्याहरी एवढं मराठी. अरे आलो, तिकीट आहे वाटतं इकडे.
चला जाऊ. गरम पाण्याचे कुंड. चला आलो. ते पार्किंगचे काहीतरी 10 रुपये सगळ्यांचे. ही ती जागा आहे तिथे बाईक लावल्यात त्या कॉर्नरला, आणि इथे आतमध्ये जायचं आहे ते कुंड बघायला. पण आता कुंड बघायला जायचं म्हणजे चप्पल आणि सगळं काढायला पाहिजे चप्पल. आणि मला खूप तांबड्या आहे सगळं काढायचं म्हणजे. तर मी राल्फला बोललो तू जाऊन बघू नये. राल्फ गेला आतमध्ये तो बघा. तर मी आणि शशांक येते भजी आणि वडा पाहतो. मावशी चहा पण आहे ना? चहा आहे का? ओके. चला आता इथून निघतोय. पाऊस सुरू झालाय, चांगलाच पाऊस आलाय जोरदार. आपण तो फुल प्रोटेक्टेड आहे, काय टेन्शन नाही आपल्याला. चलो हॉट स्प्रिंगचं सांगतो. मी तर नाही गेलेलो कारण चप्पल काढून जावं लागणार होतं. राल जाऊन आला आतमध्ये, सांगत होता खूप चांगलं आहे, खूप स्वच्छ आहे आणि व्यवस्थित त्यांनी बनवलं आहे आणि खूप गरम पाणी होतं खूप. गणपती बाप्पा मोर्य. रिटर्न जर्नी सुरू. हायवे पासून हार्डली 2 मिनिटं पण नाही आहे, लगेचच आहे. एवढा जोरात पाऊस असेल तर ग्लव्ज मध्ये पाणी जायची शक्यता आहे. आता इथून त्या बाजूला जाण्यासाठी आपल्याला लेफ्ट घेऊन जावं लागणार आहे. बघूया कुठे चढवता आली गाडी तर त्या बाजूला जाता आलं तर. तसं तर खूप हुरूप दाखवतं यूटर्न मॅपमध्ये. खूप हालत खराब आहे या रस्त्याशी. चलो नशीब आहे लगेच भेटला आहे यूटर्न. म्हणजे तर ट्रॅफिकमध्ये अडकून राहायला झालं असतं. कॅमेऱ्यात कळतंय का नाही माहीत नाही पण खूप जोरात पाऊस झाला आहे खूपच. शशांकला डाऊट आहे त्याचा टायर पंक्चर झालाय म्हणून. म्हणून थांबलेलो. आता आम्ही विरार टोल क्रॉस करून पुढे आलो आहे लगभग 5-1 किलोमीटर. आणि बघा जोरात पाऊस आला, ग्लव्ज मध्ये पाणी गेलं. 8 ट्रक बघा असं काय दिसतोय टँकर टो करतायत. ॲक्सिडेंट झालं आहे. अजीब अजीब गोष्टी बघायला मिळतात रोडवर. इथे पाऊसच नाही आहे बघा, रस्ता पूर्ण सुका आहे. ह्या गाडीमुळे ट्रॅफिक लागलंय, टायर पंक्चर झालं. एक कपडा ओढून माझ्या मिररवर आलाय. चल बाबा जा तुझा. चल आता आम्ही जाताना सरळ नाही जाणार आहे, आम्ही घोडबंदरचा रोड घेणार आहे. इथून 2 किलोमीटरवर आपल्याला तो लेफ्ट येईल फाउंटनवाला. इथे तर पाऊसच नाही आहे, जसं जसं मुंबईजवळ येते पाऊस गायबच झाला आहे. हा आला फाउंटनच्या आधीचा ब्रिज. तर मला घोडबंदरला जायचं आहे तर लेफ्टने जायचं आहे. जर तिथे गेलो तर तो रस्ता डायरेक्ट कनेक्ट होतो सरळ जायला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तिकडे चान्सच येत नाही आपल्याला फाउंटनला उतरायला. ऐक ऐक वा काय भारी वाटतं आहे. ॲक्च्युली हा फुटपाथ आहे.
जेट्टी बांधली आहे तिकडे, घोडबंदर जेट्टी. हो, आणि आलोय फाउंटनच्या लेफ्ट टर्नवर. हे थोडं स्ट्रगल करणार आहे, ते पुढे टोल नाका आहे तोपर्यंत मला वाटतं ह्यांचा त्रास आहे. थोडं ट्रॉफिक हे जे दिसतंय मॅपमध्ये, इकडचं काढून टाकलं. वा राजसाहेब, आत्ता निघालो ट्रॉफिकमध्ये. बापरे केवढं ट्रॉफिक होतं इकडे. काय कारण ट्रॉफिकचं? तरी गाडीवाला होता, त्या गाडीवाल्याला मला वाटतं टच झाली आहे. मोठी गाडी, ट्रेलर होता, तर त्यांची भांडणं चालू होती, त्याच्यामुळे मागे ट्राफिक जाम. ते दोन गाड्या पास होणार एवढासा रोड, त्यात तुम्ही एक लेन जाम करून ठेवलात, मागच्यांना किती त्रास होतोय याचं काहीच नाही. थोडं थांबवलेलं पोलिसांनी, सिग्नल जम झाला माझ्याकडं. ॲक्च्युली मला दिसलाच नाही तो ट्रक होता, त्यामुळे ठीक आहे. तर ग्लव्ज नाही घालत, ग्लव्ज खूप ओले झालेत. आणि आलो ठाण्याला, घोडबंदर रोड जस्ट क्रॉस केला आहे आणि आता यू टर्न घेऊन हा आपण लागणार ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तसा कंटाळा नाही हा रस्ता, तिथून मला वाटतं लवकर गेलो असतो असं वाटतंय मला. चला आता आलोय फायनली घाटकोपरचा राईड घेणार. डेपोकडे आलोय जिथून राईड सुरू झालेली सकाळी. इथून सकाळी निघालेलो आम्ही 6:30 आणि पुन्हा इथेच आलो. सर्किट झाला असं, JBLR-वरून जाऊन घोडबंदर ने आलो. आधी जाऊया बाईक धुवायला पाहिजे, कारण पावसामध्ये बाईक एवढी खराब झाली आहे. बाईक चकाचक धुवून ठेवून देऊया. कोण नाही वाटतं यांच्या. गाडी आपली झाली आहे चकाचक. चला जाऊया घरी, पाऊस यायची लक्षणं दिसत आहेत, त्या आधी घरी पोहोचूया, पुन्हा गाडी खराब होईल. तर आलो आहे घरी फायनली. आपली ही राईड कम्प्लीट झाली आहे सक्सेसफुली. व्यवस्थित गेलो, व्यवस्थित आलो, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद देवाला आपण धन्यवाद करूया त्या गोष्टीसाठी. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. असेच ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तोपर्यंत बाय 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 बाय.